हिंगन से नागरी सड़क हुआ सफर के लिए कठिन पिछले दो साल से रोड निर्माण का काम प्रगति में रहते हुए प्रशासकीय नागरिक और स्कूली बच्चे हो रहे परेशान पिछले दो सालों से सड़क निर्माण का कार्य किया जा रहा है लेकिन प्रशासकीय के गैर जिम्मेदारी के कार्य से सड़क परिवहन के लिए यह सड़क बाधित हुई है पिछले कुछ दिनों से हो रही लगातार बारिश ने सड़क को बुरी तरह प्रभावित किया है इसका शिकार परिसर के जाने वाले नागरिक किसान और बच्चे हो रहे है इसी निर्माण कार्य से अनेक का अपघात की श्रृंखला निरंतर शुरू है सडक निर्माण मुताबिक बना हुआ है इसमें जन प्रतिनिधी और प्रशासन क्या संज्ञान लेता है यह देखना होगा पण हिंगणघाट तालुक्यातील नागरी आणि हिंगणघाट रोडवर आलो आहो हिंगणघाट नागरी रोडची आजची परिस्थिती पाहिली तर तुम्ही गाडी का सायकल का कुठल्याही वाहनान जाऊ शकत नाही शेतकऱ्यांचे काम आहे शेतकरी कामाला लागला आहे शेत शिवारात शेतकरी जात आहे पण हिंगणघाट नागरी रोडची धनी अवस्था हे खूपच मोठं एक दुर्दैव हिंगणघाट विधानसभेसाठी आहे असंच म्हणावं लागेल काही शेतकरी आहे काही नागरिक आहे आपल्याशी त्यांच्याशी संवाद साधूया दादा सांगा तुम्ही या रोडने नेहमी जाता ने ने तुम्हाला काय त्रास होत आहे आम्हाला हे त्रास होते का इथून येणार जे रोड आहे ते खराब आहे त्याच्यामुळे आमची गाडीची पोझिशन खराब होऊन राहिली पंक्चर होऊन राहिले न टायरनं खराब होऊन राहिले त्याच्यामुळे आम्हाला लई त्रास होऊन राहिला अनेकदा अपघात अपघात हेच आहे का गाडीचे शॉकअप खराब होणे गाडी खराब होणे म्हणजे जीव जोखीम भरून जीव घेऊन जाता तुम्ही गाडीचा प्रॉब्लेम आहे आता पावसाळ्याच्या दिवसात आहे पावसाळ्याच्या दिवस आहे जोखीम भरला रोड आहे रोड न जाऊ शकत नाही अशी अवस्था गार, गाडी स्लीप होते त्याच्यामुळे माणूस पडते काय म्हणणं आहे जनप्रतिनिधीला काय म्हणणं आहे आमच्या आमच्या हेच म्हणणं आहे का लोकर गाडी आपला हे रोड बनवायला पाहिजे आ, किती किती काळापासून किती दिवसापासून हा रोडचं काम सुरू आहे हे तर एवढं चार पाच महिने होऊन राहिले एकदम त्रास होत आहे रोडने लई त्रास होऊन राहिला आणखी आपल्यासोबत आणखी शेतकरी आहे फवारी करून फवारणी करून आली आहे शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे मला सांगा दादा तुम्ही शेतकरी आहे याच रोडवर तुमची शेती आहे तुमचं काय म्हणणं आहे म्हणणं काहीच नाही रोडचं खूप प्रॉब्लेम आहे सर आणि या लवकरात लवकर रोड व्हायला पाहिजे किती काळापासून हा रोड जवळपाच चार ते पाच महिने होऊन राहिले चार पाच महिने होऊन राहिले चे, चे, मला सांगा ठीक बंद आहे कॉलेज मध्ये पुराची खूप समस्या आहे बस बंद आहे बस आता पिंपळगाव मार्ग चालू आहे शाळेतले मुले कस रोड न आता तिकडून पिंपळगाव मार्ग बस चालू आहे म्हणजे या रोड बंद असल्यामुळे शिक्षकांचा मोठा प्रश्न प्रश्न आहे बरोबर तुमचं काय म्हणणं आहे जनप्रतिनिधी आहे किंवा प्रशासन आहे त्यांना काय म्हणणं प्रशासनानं जनप्रतिनिधी दोघांनाही जनप्रतिनिधीने लक्ष दिलं नाही काय रोड हा जनप्रतिनिधी जे आमदार आहे त्यांनी लक्ष द्या आता त्यांनी तर अजून हजेरी मांडलीच नाही पायचेक बी नाही केला कशी काय रोडची अवस्था आहे म्हणून मोठे मोठे अपघात होता इथं नाही मोठे अपघाती नाही झाले अजून येत नाही आता मला सांगा म्हणजे छोट्या गाड्या खूप स्लिप होऊन पडत आहे काहीचे तोंड फुटते काहीचे हात फ्रॅक्चर होते अशी परिस्थिती चालू आहे आता मला सांगा शेत शिवारातले काम आहे तुम्ही आता जे आहे फवारणी करून आले म्हणजे शेत शिवारात जाताना यावेळेस काय काय अडचणी निर्माण होत गाडीचे खूप अडचणी होऊन राहिले आम्हाला पायदळ झाला लागून राहिलं पायदळ झालं म्हणजे शेत शिवारापर्यंत तुम्ही गाडीने नाही जाऊ शकत नाही गाडी जमतच नाही ना सकाळी सकाळी गाडी जमतच नाही दुपारच्या टायमाला गाडी जमते यावेळेस पावसाचे दिवस सुरू आहे पाऊस सुरू आहे तर पावसाच्या वेळेस लेवल मारली याची नाही तर इथं चांगले हातात असे गड्डे झाले होते गाडी इकडली तिकडे पूर्ण स्लीप मारे काल लेवल मारली आहे डांबर म्हणजे लोल्लोर घुमवला आहे काल ठीक आहे एकूणच आपण हिंगणघाट येथील नागरी हिंगणघाट रोडवर आलो आहोत नागरी हिंगणघाट रोडची अवस्था पाहत ते अवस्था रो रोड कुठे आणि रस्ता कुठे अशी मोठी अवस्था या भागात निर्माण झाली आहे शाळकरी मुलांच्या बसेस बंद झाल्या शाळकरी मुले जाऊ शकत नाही किंवा जाणारे जे शा शाहकरी मुलं आहे त्यांचा जो बसचा प्रवास आहे तो, तो दुसऱ्या मार्गाने करण्यात आला आहे आपण आणखी काही शेतकऱ्यांशी संवाद साधूया काय म्हणणं आहे हिंगणघाट विधानसभेमधल्या नागरी आणखी हिंगणघाट रोडवर आलो आहो नागरी हिंगणघाट रोडची जे अवस्था आहे दन्नी अवस्था आहे जे रोडचं प्रगतीपथावर आहे पण गेल्या अनेक महिन्यापासून अ काम रडकडलेलं आहे आपल्याबरोबर शेतकरी आहे शेतकरी फवारणी करून आले त्यांचं मला सांगा दादा तुम्ही शेतकरी आहे आता फवारणी करून आली हा रोड बहुत बे खूप म्हणजे धन्य अवस्थेत आहे तुमचं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं असं आहे का लवकरच लवकर झाला लवकर पाहिजेल बा रोड तर हे आमदार म्हणजे आणि येऊन पाहतच नाही आणि ह्या रोड कसा होणार काय अपेक्षा होती आमदाराकडून काय अपेक्षा आहे आमची अपेक्षा काही नाही फक्त रोड पहिलं झाला पाहिजे बा रोड झाला पाहिजे झाला पाहिजे रोड तुम्हाला शेतात जातानी हे फवारणी घेऊन चालले एवढं मोठं तर तुम्हाला त्रास नाही होत त्रास होऊन राहिलाच ना शाळेकरी मुलांचाही जो आहे प्रवास बंद झालेला आहे असं म्हणण्यात येते हो आता पिपळगाव कोण चालू आहे इकडून जायचा त्रासच आहे ना पाण्या पावसाचा एकूणच आपण हिंगणघाट येथील नागरी हिंगणघाट या रोडवर आला नागरी हिंगणघाट रोडची जे रोडची अवस्था आहे जे रोड प्रगतीपथावर आहे दंनीय अवस्था झाली आहे शेतकऱ्यांचा मोठा आता श हंगाम सुरू आहे पण या हंगामातसुद्धा शेतकरी या रोडनी जाऊ शकत नाही शेतकऱ्यांना गाड्यांनी जाता येत नाही शेतकऱ्यांना जे पंप आहे किंवा औषधी जे आपल्या शेतात मारायचे आहे त्यावेळेसही मोठा त्रास होत आहे अनेक छोटे मोठे अपघातही इथे होत आहे एकूणच आपण जो विचार केला शाळकरी मुलांच्या ज्या बसेस होत्या या इकडून जाणाऱ्या किंवा या इ खेडे भागातून जे शाळकरी मुले होते शाळकर मुलं जे हिंगणघाटला जे शिक्षणासाठी जातो हो त्यांचा प्रवाससुद्धा बंद झाला आहे एकूणच जनप्रतिनिधी किंवा प्रशासन यांचं डा डोळेझो दो, डोळेझोकपणा ह्या रोडवर दिसत आहे पण हिंगणघाट येथील विधानसभा क्षेत्रातल्या नागरी हिंगणघाट या रोडवर आला जे प्रगतीपथावर काम सुरू आहे पण जे रोडची धनीय अवस्था झाली आहे शेतकऱ्याचं शेतीचा हंगाम सुरू आहे आपण शेतकऱ्याशी संवाद साधू आहे त्यांना या रोडवरून काय कुठला त्रास मला दादा सांगा तुम्ही शेतकरी आहे आज फवारी करून आली आहे तुम्हाला कुठला कुठला त्रास आहे शेतात जाताना शेतात जाताना या जाण्याचा सल्फेट न्यायचं कसं आणि जनावर चारण्याची ठेचे सोडा पण इथून सल्फेट भरून न्यायचं कसं मजूर आणायचं कसं बारगाहून आणायचं राहिलं तर एवढा खूपच त्रास आहे या रोडचा आणि पहिले जे होता तर तसा याने अर्धा तरी करायला पाहिजे याने एका सुनी बंदाज करून टाकला आणि बंद नाव तकलीफ करून टाकली या रोडला जायला म्हणजे एकूणच या रोडच्या कामामुळे आपल्याला त्रा म्हणजे त्रास होत आहे किंवा जे कामं व्हायचे शेतीचे होत नाहीये शेतीचे होऊन हो नाही राहिले टायमावर बाहेर गाऊन आपण जे हिंगाटून मजूर आणतो हे yeah. ये मजूर येऊन नाही राहिलं येऊन राहिलं म्हणजे आटोवाली येऊन नाही राहिले ना मजूर का करा यारडी बसेस वगैरे सुरू आहे बस बंद झाल्या आता बारा बारा दिवस झाले शाळेतकरी मुलं आहे जे शाळेत जात होते त्यांचं कसं काय शाळेत जाणारे आता ते वालदूर बस चालू आहे त्या बसने जे जाणारी आहे ते जाते बाकी काही बस बाकी शाळेतले मुलं जात नाही मग जात नाही कोणीच नाही या रोडनं बाकी सब ते आता सात पिपळगाव रोड आहे दा उमरी ते आपल्या हे आपला वाल्दूर या रोडनं तो चालू आहे म्हणून ते बरे आहे बरू ते ठाकूरकी आहे नाही या रोडची काय हाल नाही मुलाची ते एवढी अवधश आहे हिंगणघाटला तुम्हाला जात राहील तर काय प्रश्न निर्माण होत आहे हिंगणघाटला काम पडलं तर आपल्याला इकडून फिरत जावं लागेल इकडून जाण्याचा संभव काहीच नाही पाणी आला तर इकडून आवक बंदच मला सांगा या दरम्यान कोणी आधारी झालं तर त्यांना कसं नेल आधारी झालं तर त्याच रोडशाही विलाद नाही या रोडनं नेतो म्हणलं तर तो काय काही का जाऊ शकतच का नाही कारण मधात जर गाडी फसली तर करान का तुम्ही याचा विलाज कोणता आहे तुमच्याजवळ हे तर सांगा मी आपल्याला काय म्हणणं आहे जनप्रतिनिधी आहे किंवा प्रशासनाला रोड बनवतात त्यांना काय म्हणणं आहे हेच म्हणणं आहे का तुम्ही एक साईड तरी चांगला रोड बनवून द्या कोड्डा का वाहतूक आपलं गेलं पाहिजे की हे झालं पाहिजे पण हे वाहतूक एकही साईडच्या यानं कंप्लीट के नाही केला ज्यावेळेस आता यानं खोलली आता दोन वर्ष राहिले पण रोड एक तरी बाजू केली का यानं नाही केली रोडला दोन वर्ष झाले दोन वर्ष राहिले पण एक तरी बाजू बनवायला पाहिजे एक तर एवढं तरी करत यायनं टप्पे तरी करायला पाहिजे कारण ते येथून ते तरी सात कुंभी तर सातेभर उकरला असता एवढाच टप्पा बनवायला पाहिजे होता याच्यानंतर सामोरचा घ्यायला होता मग बसाही चालू राहत होत्या आणि आवकही चालू राहत होती एकूणच आपण हिंगणघाट नागरी रोडवर आलो आहे हिंगणघाट नागरी रोडवर मोठी समस्या निर्माण झाली आहे जनप्रतिनिधी किंवा प्रशासनाचं दुर्लक्ष झालं आहे शाळेकरी मुलं असो किंवा शेतीत जाणारे शेतकरी असो यांना मोठा त्रास सहन करावा ला लागत आहे एकीकडे एक विकासाच्या नावावर मोठे मोठे रोड बनवले जात आहे पण ज जे आहे नागरिकांना मोठी जी आहे दुरवस्था किंवा जे अवस्था निर्माण होत आहे नागरिकांसाठी हे रोड दू धोक्याचे होत आहे किंवा त्यांना त्रास होत आहे असंच म्हणावं लागेल तरी इंगणघाट रोडची दुरवस्था झाली आहे आपण सातेपळ्या गावी आलो आहोत सातेपळ्या गावी गावाच्या चौकात चाव उभा आपल्या ॲटो चालक आहे त्याची संवाद साधू आहे मला दादा सांगा तुमच्या ॲटोची आज रोजी काय आहे जवळ जवळ रोड सुरू होता तेव्हा मोठ्या प्रमाणात रोजगार होता आता काय अवस्था आहे तुमची आता काहीच नाही आता बंद आहे रोड रोड बंद आहे हो काम चालू आहे तर काय म्हणजे तुमचा ज्या फेऱ्या होत्या ॲटोच्या त्यात किती फरक पडलं कमी झाले ना आता आता शेत शिवाराचे कामं लागले मोठ्या प्रमाणात ॲटोनी आवाजाव करता शेतकरी तर आता काय वाटते त्या शेतकऱ्याचं कसं काय काय ॲटोचं काय असा प्रवास सुरू आहे ॲटोच नाही येऊन राहिले इकडे रोडच बंद झालं ना म्हणजे एकूणच तुमच्यावर उपासमारीची वेळ आली असं म्हणता हो एकूणच ॲटो चालक आहेत त्यांच्यावरसुद्धा या रोडनी फरक पडलेला आहे जवळपास ॲटो चालकाच्या ज्या फेऱ्या होत्या त्या कम झाल्या किंवा जातच नाही नागरिकांसाठी जाण्याकरिता जो रोड होता त्या रोडवर जो प्रवास होता तो कमी झाला आहे त्याच्यामुळे चा ॲटो चालकावरसुद्धा मोठी उपासमारीची वेळ आली असं असं ॲटो चालकाचं चा म्हणणं आहे पण हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातल्या नागरी हिंगणघाट या रोडवर आला होो रो, रोडचं जे काम आहे गेल्या दोन वर्षापासून युद्ध सुरू आहे पण आज जे पावसाळा सुरू झाला किंवा पावसाळ्याचे दिवस सुरू झाले त्यानंतर या रोडची दुरावस्था झाली आहे एकूणच शेती शेतकरी जे शिवारात आपल्या कामासाठी जातात त्यांचा त्यांनाही मोठा त्रास होत आहे जाणाऱ्या प्रवाशांना त्रास होत आहे पण मा नेमकी महत्त्वाची जे गोष्ट म्हणजे जे शाळेकरी मुलं होते त्यांची जे श शाळा होती सुद्धा या रोंडी बंद झाली आहे एकूणच आपण जसं म्हणावं की शाळेकरी मुलांचं जे शिक्षणही या रोंडी हिरवलं आहे जनप्रतिनिधी आणि प्रशासन याच्याकडे कुठं कसं लक्ष देते हेच बघावं लागलं एकीकडे विकासाच्या नावावर मोठ्या मोठ्या मोठे मोठे रोड बनविले जात आहे पण एकूणच नागरिकांना या या रोडमुळे त्रास होत आहे आपण दृष्ट्यांमध्ये पाहू शकता रोड कशाप्रकारे आहे रोडची अवस्था काय आहे या रोडनी खरंच जे नागरिक प्रवास करू शकतात का असंच म्हणावं लागन एकूणच आपण काही नागरिकांशी या या संदर्भात संवाद साधला पण नागरिकांचं म्हणणं ना आहे का या रोडवर आम्ही जाऊ शकत नाही शेष शिवारात मोठ्या प्रमाणात जे काम कामही सुरू झाले आहे पण दोन वर्षापासून हा रोड रडकळलेला आहे असंच म्हणावं लागेल एनबीसी न्यूज लिए हिंगणघाट चे रवी अनुरकर की रिपोर्ट